नमस्कार, पुरंदर मी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या, निंबोळ तालुका बारामती येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले। सदर प्रसंगी पुरंदर हवेलीचे आमदार संजयजी जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ दिगंबर दुर्गाडे, माजी खासदार राजू शेट्टी, श्याम काका काकडे, प्रमोद काकडे व बहुसंख्य नेते मंडळी उपस्थित होती। जिल्हा परिषदेच्या शाळांचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी अंगणवाड्या व शाळा दुरुस्त्या यासाठी 40 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी निंबूत येथे सांगितले। भोर तालुक्यात राष्ट्रवादीला बळकटी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते शिवसेना, रासप व काँग्रेसच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी रणजित शिवतारे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीवरून तिघांना जबर मारहाण, बारामती तालुक्यातील मुढाळे येथील 12 जणांवर गुन्हा दाखल। सासवड येथील न्यायालयाच्या आवारातून राजू शिवाजी खांडगे वय 35 वर्ष, राहणार टेकवडी, तालुका पुरंदर यांची 20,000 रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे। सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दौंड येथे मटका अड्ड्यावर छापा, 4 जणांकडून सुमारे 50,000 रुपयांचा माल जप्त, पुणे ग्रामीण विशेष पथकाची कारवाई। महागाईच्या विरोधात 31 मार्च पासून काँग्रेसचा राज्यव्यापी महागाई मुक्त भारत आंदोलन सप्ताह, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची घोषणा। सासवड ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने श्रीमती रुक्मिणीबाई श्यामराव शेंडगे, श्रीमती मंगल बाळासाहेब शेंडगे व गोविंद बापू बोत्रे या आदर्श कुटुंब प्रमुखांचा सत्कार करण्यात आला। एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानच्या वतीने अनाथ मुलीचा लग्न सोहळा संपन्न, साई चिल्ड्रन्स होम मधील कुमारी चैत्रालीचा विवाह कोडित गावच्या महेश जरांडे यांच्याशी मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। गोपीचंद पडळकर यांनी सांगलीतल्या अहिल्यादेवी होळकरांचा पुतळ्याचं लोकार्पण शरद पवारांच्या हस्ते करण्यास विरोध केला। हजारो कार्यकर्त्यांसह सदाभाऊ खोत यांना बरोबर घेऊन पडळकरांनी पुतळ्याचं लोकार्पण करून दाखवलं। मला लोकसभेत पाठवण्यात अब्दुल सत्तारांचा हात, इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याने खळबळ। दिल्लीच्या हातातील न्यायाचा तराजू हा खरा नसून चोर बाजारातला आहे, खासदार संजय राऊत यांचा आरोप। मुंबईकरांना खुश खबर, पाडव्याला मेट्रोचा शुभारंभ, प्रवास होणार वेगवान। मुंबईतील स्वच्छता पाहून डेल स्टेन स्तब्ध, ट्विट करून केले बीएमसीच्या कर्मचारी व अधिकारी यांचे कौतुक। आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात एक डायरी मिळाली असून गुढीपाडव्याला मातोश्रीला 2 कोटींचे पेमेंट केले, मातोश्रीला 50 लाखांचे घड्याळ पाठवले, निवासी इमारतीतील भाडेकरू हक्क संपादन करण्यासाठी सुमारे 10 कोटी रोख दिले। डायरीतील या नोंदीमुळे मोठी खळबळ उडाली आहे। सध्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर येत आहेत, त्यामुळे भ्रष्टाचारातील सत्य नाकारता येत नाही, त्याला उत्तर न देता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक भाषणाचा आधार घेतला। आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर आम्ही सरकार स्थापन करणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीत सांगितले। सेकंडरी स्कूल क्रेडिट सोसायटीतर्फे आमदार संजयजी जगताप व जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला। राज्यात सीएनजी स्वस्त होणार, सीएनजीवरील व्हॅट 13.5 ऐवजी आता 3% वित्त विभागाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे। पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।